सुरगाणा येथील अटल नाविन्यपूर्ण राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय संस्था संचलित समर्थ प्ले स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक कार्यक्रम सादर केले. यावर्षी देखील स्कूलमध्ये विठ्ठलाची वारी काढण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील हा धार्मिक सण म्हणून महत्त्वाचा सण समजला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक विठ्ठल नामाचा गजर करत पायी पंढरपूरला जात असतात. आषाढी एकादशी या दिवशी शेगाव इथून संत गजानन महाराज यांची तसंच सर्व संतांच्या पालख्या या पंढरपूरमध्ये येत असतात. वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. अशा या सणाची मुलांना माहिती मिळावी, त्यांच्यावर चांगले संस्कार रुजावे या उद्देशाने विठ्ठल दिंडीचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये या दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शाळेच्या मुख्याध्यापिका नयना कानडे यांच्या हस्ते विठ्ठल तसंच रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा झाली. विद्यार्थ्यांनीही विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करून यावेळी शाळेमध्ये हजेरी लावली. विठ्ठल नामाचा जयघोष करत यावेळी शहरातून पायी दिंडी काढण्यात आली. यावेळी रिंगण सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी फुगडी खेळत विठ्ठल नामाचा गजर केलाय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूलच्या शिक्षिका भामरे ठाकरे माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरगाणा येथील अटल नाविन्यपूर्ण राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय संस्था संचलित समर्थ प्ले स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी विजय कानडे, सुरगाणा.